स्वामी देवानी समाधीस्थ झाले म्हणजे नक्की काय झालं बाबा? स्वामीदेव निघून गेलेत का? नाही, स्वामीदेव समाधीस्थ झाले हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. स्वामीदेवाने समाधी लावली, भक्तगणामध्ये कळलं नाही. स्वामीदेवानी समाधी लावली त्यामुळे आजही ते जागृत अवस्थेमध्ये सर्वत्र केवळ या भूतलाचाच नव्हे तर ब्रह्मांडामध्ये भ्रमण करीत असतात. स्वामीदेवानी समाधी लावल्याचा दिवस कोणता होता? तर मंगळवार होता. स्वामीदेवानी समाधी लावल्याचा दिवस मंगळवार होता आणि त्यानंतर शनिवारी, त्यानंतरच्या शनिवारी निलेगावच्या पाटलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वामीदेव निलेगावच्या वेशीवर आपल्या लवाजम्यासहित प्रगट झाले. आणि ही बातमी जेव्हा पाटलांना कळली तेव्हा पाटील आपल्या कुटुंबासहित आपल्या गावातील लोकांना घेऊन स्वामीदेवांच्या दर्शनाला आले. स्वामीदेवांचं दर्शन घेतलं आणि स्वामीदेवांना प्रार्थना केली की आपण आता आमच्या घरी चलावं. तर स्वामी म्हणाले, अरे आम्ही तुझ्या घरी उद्या येऊ, कारण दुसऱ्या दिवशी शनिवार होता. मी तुला शनिवारी येईन असं सांगितलेलं आहे, त्यामुळे आता तू घरी जा. पाटील घरी गेले, पण काय भक्ताला भगवंताशिवाय काही समाधान होतच नाही हो. तो सातत्यानं त्याच्या भेटीसाठी तळमळत असतो. तसंच त्या पाटलांचं झालं आणि ते पुन्हा सायंकाळी पुन्हा स्वामीदेवांचं दर्शन घ्यायला आले. आणि स्वामीदेवांबरोबर थोडा वेळ घालू आणि स्वामीदेवांना आत्ताच घरी येण्याची आपण विनंती करू, रात्री त्या वेशीवर कशाला राहायला हवं. आणि ज्या वेळेला निलेगावचे पाटील त्या वेशीवर येऊन उपस्थित झाले, तिथे येऊन पाहतात तर काय, तर स्वामीदेव अंतर्धान, स्वामीदेव अंतर्धान पावले, स्वामीदेव तिथे नव्हते. त्यांना फार दुःख झालं, अरे बापरे, मला तर सांगितलं की उद्या तुझ्या घरी येतो आणि आताच स्वामीदेव कुठे निघून गेले बाबा, माझं काही चुकलं की काय, माझ्या भक्तीमध्ये काही कमी अधिक झालं की काय, माझ्या भक्तीमध्ये खंड पडला की काय. आणि म्हणून ते अत्यंत खिन्न मनानं पाटील घरी आले आणि त्यांनी काय केलं की आपले दोन घोडेस्वार पहाटेच अक्कलकोटच्या दिशेने पाठवले. अरे बाबा, अक्कलकोटला जा आणि स्वामीदेव तिकडे गेले आहेत का पाहून ये. दुपार झाली तरी काही घोडेस्वार परत आले नाही आणि आता स्वामीदेव आपल्यावर नाराज आहेत, ते काय येणार नाहीत. म्हणून पाटील आता दुपारचं भोजन घ्यायला बसणार एवढ्यात पाटलांच्या दरवाजात श्री स्वामी समर्थ देव उपस्थित झाले. होय, शनिवारी भक्ताला दिलेला शब्द पाळण्यासाठी श्री स्वामीदेव तिथे उपस्थित झाले आणि स्वामीदेवांना पाहिल्यानंतर त्या पाटलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पाटील धावत आले, स्वामी चरणांना मिठी मारली, स्वामी चरणावर त्यांनी आपल्या अश्रूंनी अभिषेक केला आणि ते म्हणाले, आपण आत यावं आणि भोजन घ्यावं, भोजन ग्रहण करावं. मात्र स्वामीदेव त्यावेळेला काहीही बोलले नाही, मौन धारण केलं होतं आणि त्यांना दर्शन दिलं आणि तिथेच स्वामीदेव अंतर्धान पावले. स्वामीदेव अंतर्धान पावल्यानंतर मात्र पाटील अस्वस्थ झाले, काय झालं काय झालं, आणि स्वामीदेव कुठे गेले. सगळीकडे गोंधळ झाला, सगळ्यांकडे चर्चा चालू झाली आणि एवढ्यात दोन घोडेस्वार जे त्यांनी अक्कलकोटला पाठवले होते ते घोडेस्वार परत आले आणि त्यांनी काय सांगितलं, अहो मालक, महाराज मागच्या मंगळवारीच गेले. तो त्याच्या बुद्धीनुसार तो बोलत होता बिचारा, त्याला तो देहधारी असल्यामुळे त्याला वाटत होतो हा आपल्यासारखाच आहे, तर इतर आत्मे जसे जातात तसेच हे गेले. भगवंताला माणूस समजण्याची चूक आपण अनेक वेळा करत असतो, भगवंताला ओळखता आलं पाहिजे. होय, अन्यथा काय होत, भगवंत माझ्या दारात येऊन उभा राहतो मला आशीर्वचन देण्यासाठी आणि मी उन्मत्तपणे त्याला विचारतो, अरे तू कोण, काय हवंय तुला, कशाला आला आहेस, हे का होत, तर मला भगवंताला ओळखता येत नाही कारण माझ्या ठाई अहम फार मोठ्या प्रमाणात असतो. अहम दोन प्रकारचा सांगितला आहे भगवंतानी,
एक जो आहे तो उपजत आणि दुसरा जो आहे तो मानलेला. उपजत जो आहे तो कल्याणकारी आहे आणि मानलेला आहे तो अकल्याणकारी आहे. उपजत जो आहे तो मला ब्रह्माच्या दिशेने नेतो आणि मानलेला जो आहे तो मला देहाच्या दिशेने नेतो आणि मला देहाध्यास लावतो. हा देह म्हणजे मी मनाला शिकवतो आणि मी करत राहतो आणि सर्वांशी वितंड वाद करत राहतो. इथे स्वामी देवांच्या निलेगावच्या पाटलांच्या घरी उपस्थित होण्यावरून काही विज्ञाननिष्ठ जे आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. ते म्हणतात हे स्वामी भक्त जे आहेत ही स्वामी भक्तांच्या ठाई असलेली अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे. पण त्या अशा विज्ञाननिष्ठ प्रश्न विचारणाऱ्या प्रेमळ भक्तगणांना मी उत्तर देऊ इच्छितो स्वामींच्या कृपेनं. आपल्याला अल्बर्ट आइन्स्टाईन हे शास्त्रज्ञ माहित आहेत, त्यांचं कार्य सगळ्यांनाच ठाऊक आहे असं नाही, पण अल्बर्ट आइन्स्टाईन हे शास्त्रज्ञ सगळ्यांना ठाऊक आहे. अल्बर्ट आइन्स्टाईननी एक सिद्धांत मांडला आहे E=mc². E=mc², E म्हणजे एनर्जी, M म्हणजे मास आणि सी स्क्वेअर म्हणजे स्पीड ऑफ लाईट. त्याचा अर्थ असा आहे मास मे बी कन्व्हर्टेड इन टू एनर्जी अँड एनर्जी मे बी कन्व्हर्टेड इन टू मास. इथे हेच आहे बाबा, आमच्या ऋषी मुनींनी हेच सांगितलं आहे हजारो वर्षांपूर्वी. चैतन्य जे आहे ते जडामध्ये उपस्थित होऊ शकतं आणि जे जड आहे ते चैतन्यामध्ये परावर्तित होऊ शकतं. होय, आणि तोच आहे. मात्र जड जे आहे ते छोटस एक स्मॉल पार्टिकल ऑफ मास हे निर्माण करायचं असेल तर त्याला फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा असावी लागते. परंतु स्वामी देवांचा विचार केला तर हे ऊर्जेचं धरण नव्हे, हा ऊर्जेचा महान सागर नव्हे, तर हे ऊर्जेचं ब्रह्मांड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ऊर्जेची कमी नाही आणि म्हणूनच स्वामी देवांनी समाधी लावल्यानंतर सुद्धा अनेक भक्तगणांना जे सदेह रूपामध्ये दर्शन दिलं आहे ते सत्य आहे आणि ते विज्ञानाला धरून आहे. त्यामुळे विज्ञाननिष्ठ जे आहेत त्यांनी स्वामी देवांच्या स्वरूपाविषयी, स्वामी देवांच्या रूपाविषयी, स्वामी देवांच्या कार्याविषयी, स्वामी देवांच्या सामर्थ्याविषयी यत्किंचित ही मनामध्ये संशय आणण्याचं कारण नाही. त्यांनी निःसंशय व्हावं आणि स्वामी चरण धरावे, स्वामी नाम घ्यावं, त्यांना निश्चितपणे सत्याचं दर्शन घडेलच. होय, निश्चितपणे घडेल.